हॅलो गाईस मी सूरज फुलकर आज आपण इयत्ता बारावीचे वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण पहिले व्यवस्थापनाची तत्वे पाहणार आहोत तर व्यवस्थापनाची तत्त्वे हा शब्द दोन शब्द मिळून बनला आहे एक म्हणजेच की व्यवस्थापन आणि दुसरं म्हणजेच की तत्व तर सर्वात आधी आपण बघू की व्यवस्थापन म्हणजे काय त्यानंतर बघू की तत्त्व म्हणजे काय आणि त्यानंतर संपूर्ण बघू की व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय तर सर्वात आधी व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे त्याला इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट असे म्हणतात मॅनेजमेंट या शब्दाचे दोन शाब्दी करताय एक म्हणजेच की मॅन म्हणजेच की व्यक्तिसमूह आणि दुसरा म्हणजेच की मॅनेज म्हणजेच की व्यवस्था म्हणजेच की अशा प्रकारची व्यवस्था जी व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तीकडून व्यवसायातील इतर लोकांकडून काम करून घेऊन चालवली जाते त्याला व्यवस्थापन असे म्हणतात व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारे व्यवस्थापकाने म्हणजेच की मॅनेजरने व्यवसायाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी पूर्वतयारी करणे म्हणजेच की सर्वात आधी अनुमान करणे ठरवणे की कोणते काम त्याला करायचे आहे त्यानंतर नियोजन करणे की काम कशाप्रकारे करायचे आहे त्यानंतर संघटन करणे की काम करण्यासाठी लोकांना एकत्र करणे त्यानंतर आदेश देणे की काम करण्यासाठी लोकांना आदेश देणे त्यानंतर नियंत्रण ठेवणे कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना वेळोवेळी काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजेच की व्यवस्थापन होय व्यवस्थापन हे एक आर्ट आहे हे एक कला आहे ती सर्वत्र आहे आणि सर्व ठिकाणी त्याचा उपयोग होतो चाहे मग नफा कमवणारी संस्था असो या नफा न कमवणारी संस्था असो या आपले घर असो व्यवस्थापन हे सर्वत्र आहे आणि सर्वव्यापी आहे नफा कमवणाऱ्या संस्था म्हणजेच की जसं रिलायन्स ॲमेझॉन ह्या नफा कमवणाऱ्या संस्था आहे त्यानंतर नफा न कमावणाऱ्या संस्था म्हणजेच की जसं एन जी ओ नफा न कमवणाऱ्या संस्था म्हणजेच की अशा संस्था की ज्यांच्या नफा कमवणे उद्देश नसून जनतेचे हित साधने असते आणि त्यानंतर की तिसरे आपले घर म्हणजेच की व्यवस्थापन हे सर्वत्र आहे आणि सर्वव्यापी आहे तर हे झाले व्यवस्थापन त्यानंतर तत्व तत्वाला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल असे म्हणतात तत्व म्हणजेच की सिद्धांत एक असा सिद्धांत ज्याला कुणी पण नाकारू शकत नाही तत्व म्हणजेच की एक असे सत्य ज्याला वैश्विक मान्यता आहे हा एक असा सिद्धांत आहे जो कर्मचाऱ्या नेहमी प्रभाव पाडतो नेहमी त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करतो त्यांना मोटिवेट करतो तर हे झाले व्यवस्थापन व तत्वाच्या अलग अलग शाब्दिक अर्थ आता पाहूया की व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडणाऱ्या व त्यांना वर्तनासंबंध मार्गदर्शन करणाऱ्या नियमांना व्यवस्थापनाची तत्वे असे म्हणतात म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे म्हणजेच की अशी तत्वे जे व्यवस्थापकाला म्हणजेच की मॅनेजरला कर्मचाऱ्याच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी मदत करते व त्यांना नेहमी मार्गदर्शन करते व्यवसायामध्ये उत्पन्न होणाऱ्या समस्या कशा प्रकारे सॉल्व करायच्या याच्याबद्दल व्यवस्थापकाची मत मदत करते तर अशा या तत्वांना अशा या नियमांना व्यवस्थापनाची तत्त्वे असे म्हणतात त्यानंतर आहे व्यवस्थापनाच्या तत्वाचे स्वरूप तर व्यवस्थापनाच्या तत्वाचे पहिले स्वरूप हे आहे की सार्वत्रिक उपयोग म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे ही सार्वत्रिक आहे म्हणजे ही तत्वे सर्वत्र आहे चाहे मग नफा कमवणारी संस्था असो नफा न कमावणारी संस्था असो या आपले सामाजिक आयुष्य असो तसेच संघटनेची उच्च पातळी असो मध्यम पातळी असो या निम्न पातळी असो म्हणजेच की प्रत्येक पातळीवर ही तत्वे उपयोगी पडतात त्यानंतर व्यवस्थापन तत्वाचे दुसरं स्वरूप हे आहे की सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच की ही तत्त्वे संघटनेतील व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करते आणि त्यावर उपायसुद्धा सांगते की जर काम जर अशा प्रकारे केले तर तुम्ही जरूर सफल व्हा ही तत्वे व्यवस्थापकाला दिशा दाखवायचे कामसुद्धा करतात म्हणून याला मार्गदर्शक तत्वे म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वाचे तिसरे स्वरूप हे आहे की सराव आणि प्रयोगाद्वारे ही तत्वे तयार केली जातात म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे ही अशीच नाही बनवले ती विकसित करण्यापूर्वी पुष्कळ सारे निरीक्षण केल्या गेले पुष्कळ सारे प्रयोग केले गेले तेव्हा केव्हा ही तत्वे बनली त्यानंतर व्यवस्थापन तत्वाचे चौथे स्वरूप हे आहे की लवचिकता म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात अर्थात ही तत्वे सिच्युएशननुसार बदलता येतात व त्यामध्ये सुधारसुद्धा करता येतो त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वाचे पाचवे स्वरूप हे आहे की वर्तवणुकीशी संबंधित म्हणजेच की ही तत्वे लोकांच्या वर्तवणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी व त्यांना नेहमी मोटिवेट करण्यासाठी तयार केली जातात जेणेकरून त्यांची त्यांचे व्यवसायामध्ये जे काम आहे हे काम इन्क्रीज झाले पाहिजे काम वाढले पाहिजे तसेच कर्मचाऱ्यांमध्ये प्रेम आणि बांधिलकीची भावना निर्माण साठी पण ही तत्वे उपयोगी पडतात की जेणेकरून व्यवसायामध्ये कोणत्या पण पातळीवर हर पातळीवर प्रेम आणि बांधिलकीची भावना राहिली पाहिजे त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट न राहिली पाहिजे झगड्याची भावना न राहिली पाहिजे यासाठी ही तत्वे मदत करतात त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वाचे स्वरूप हे आहे की कार्यकारण संबंध म्हणजेच की ही व्यवस्थापनाची तत्त्वे ही निर्णय व परिणामानुसार कार्य करते व निर्णय व परिणामावर आधारित आहे उदाहरणार्थ बघायचं झालं की कर कर्मचारी या कामगार कामगारांना मजुरीमध्ये जर वाढ केली त्यांच्या मजुरीमध्ये जर वाढ केली अगर त्यांच्या इन्सेंटिव्हमध्ये जर वाढ केली तर परिणामात किती बदल बदल होईल उत्पन्नामध्ये किती बदल होईल तर यावर ही तत्त्वे आधारली आहे त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वाचे सातवे स्वरूप हे आहे की सर्व तत्वांना एक सारखे महत्त्व आहे म्हणजेच की व्यवस्थापनातील सर्व तत्वांना एक सारखे महत्त्व आहे म्हणून आपण पुन्हा एका तत्त्वावर भर देऊन बाकी तत्वांना इग्नोर नाही करू शकत सर्व तत्वांना सारखे महत्त्व देऊ तेव्हाच आपण एक व्यवस्थापक म्हणून व्यवसाय या संघटनेमध्ये यश प्राप्त करू शकतो म्हणून व्यवस्थापनातील सर्व तत्वांना सारखे महत्त्व दिले जाते तर हे झाले व्यवस्थापनाच्या तत्त्वाचे स्वरूप